नमस्कार, व्हीकेव्ही मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतरही समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक. सीपीडब्ल्यू कॉलनीमध्ये सिलेंडरच्या गॅसचा भडका उडाल्याने 13 वर्षीय मुलाचा भाजल्यामुळे मृत्यू, तर मुलाची आजी गंभीर जखमी. आणि 63 कोटी 10 लाखांचा IDBI बँकेला गंडवणाऱ्या उद्योजक लोढा यांच्या कार्यालय व निवासस्थानांवर CBIचे छापे. सविस्तर वृत्त. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी मध्यरात्री ईडीने अटक केली. सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर त्यांनी समाधानकारक न दिल्यामुळे ईडीने देशमुखांना आपल्या ताब्यात घेतलं. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यावरून केंद्रीय तपासणी यंत्रणांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हे नोंदवून तपास सुरू केला आहे. आजपर्यंत ईडीने 4 वेळा देशमुख यांना समन्स पाठवले होते, मात्र त्यांनी वकिलांमार्फत आपली न्यायालयीन लढाई सुरू ठेवली. अखेर ईडीच्या संभाव्य कारवाईविरोधात न्यायालयीन लढाईत अपयश आल्यामुळे देशमुख स्वतः ईडीच्या कार्यालयात सोमवारी हजर झाले होते. तब्बल 12 तास त्यांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतरही देशमुखांनी ईडी अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे न दिल्यामुळे ईडीने त्यांना आपल्या ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशमुखांना अटक करण्यापूर्वी त्यांचं बयान घेण्यात आलं होतं. सोबतच त्या सर्व आरोपींचं बयानही देशमुखांच्या समोर ठेवण्यात आलं होतं, ज्यांचं या गुन्ह्यात सक्रिय योगदान आहे. परंतु देशमुख यांनी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर समाधानकारक दिलं नाही. ते फक्त त्यांच्यावर केलेल्या आरोपांचं खंडन करत होते. शेवटी ईडीने त्यांना अटक करून आपल्या ताब्यात घेतले. नागपुरातील सिव्हिल लाईनच्या CBWD कॉलनीत सिलेंडरच्या गॅसचा भडका उडाल्याने एका 13 वर्षीय मुलाचा भाजल्याने मृत्यू झाला, तर मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाची आजी गंभीर जखमी झाली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरातील वातावरण शोकाकुल झालं आहे. मृतक मुलाचं नाव कुलदीप मनोज सिंग राजपूत असं असून तो 13 वर्षाचा होता. इमारतीच्या 3 मजल्यावर कुलदीप आपली आजी सुषमा गोपाल सिंग कश्यप, मामा श्याम सिंग कश्यप व मामीसोबत राहत होता. कुलदीप 1.5 वर्षाचा असतानाच त्याचे आई वडील विभक्त झाले होते. त्याची आई रायपूर इथे राहते, तर कुलदीप 11 वर्षांपासून आपल्या मामा व आजीसोबत राहायचा. मध्ये मध्ये त्याची आई त्याला भेटायला यायची. सोमवारी दुपारी कुलदीपची आजी सुषमा व मामी आराधना शेगडी खाली ठेवून दिवाळीनिमित्त फराळ तयार करत होत्या. कुलदीपही तिथेच होता. तो वारंवार गॅसच्या पाईपला हात लावून त्याच्या आजी व मामीला घाबरवत होता. त्यासाठी सुषमाने त्याला फटकारलेही होते, मात्र कुलदीप ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरम्यान कुलदीपची मामी आराधना आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन बाथरूममध्ये गेली. एवढ्यात कुलदीपने अचानक सिलेंडरचा पाईप ओढला व पाईप निघताच आगीने भडका घेतला. यात कुलदीपच्या कपड्यांनी पेट घेतला. त्याच्या आजीने आपल्या प्राणाची पर्वा न करता आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिला अपयश आले व तिचेही हात भाजले. आरडाओरड ऐकून आराधनाने शेजाऱ्यांना मदतीला बोलवले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. सोबतच सदर पोलीसही घटनास्थळी पोहोचले. गंभीररित्या भाजलेल्या कुलदीपला व त्याच्या आजीला रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी कुलदीपला मृत घोषित केलं, तर कुलदीपच्या आजीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीत घरातील धान्य, कपडे व सामानही जळून खाक झालं. नातेवाईकांनी कुलदीपच्या आईला या घटनेची माहिती दिली. सदर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास कार्याला सुरुवात केली आहे. सोमवारी CBIच्या पथकांनी IDBI बँकेला तब्बल 63 कोटींचा गंडा घालणाऱ्या टॉपवर्थ स्टील अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकावर मुंबई, नागपूर व दुर्ग सहित तब्बल 9 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली. IDBI बँकेच्या महाप्रबंधकाने यासंबंधी CBIच्या मुख्य कार्यालयात तक्रार दाखल केली होती. 28 ऑक्टोबरला CBIने मुंबईच्या वरळी स्थित टॉपवर्थ कंपनी व कंपनीचे संचालक LIC चौक येथील रहिवासी सुरेंद्र चंपालाल लोढा, मुंबई येथील रहिवासी अभय नरेंद्र लोढा, अश्विन नरेंद्र लोढा व दुर्ग छत्तीसगड येथील रहिवासी नितीन गोलेचा यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविले
व त्यानंतर कुठलाही वेळ न दवडता सीबीआयच्या पथकांनी कंपनीच्या कार्यालयांवर व संचालकांच्या निवासस्थानांवर छापेमारी कारवाई केली. सोमवारी सकाळीच सीबीआयचं एक पथक नागपूरला पोहोचलं होतं. श्रीराम टॉवर्सच्या टॉपवर स्टील कार्यालयात व सुरेंद्र लोढा यांच्या निवासस्थानावर व मुंबई व दुर्ग इथेही छापेमारी कारवाई करत सीबीआय पथकाने या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र आपल्या ताब्यात घेतले. यासंबंधी सीबीआय प्रवक्ता म्हणाले की आरोपींनी आयडीबीआय बँकेच्या विविध पत सुविधांमध्ये फसवणूक केली, सतत अनियमितता दाखवून व बनावट दस्तावेज बनवून त्या आधारे कर्ज उचलून बुडवले व आयडीबीआय बँकेला तब्बल 63 कोटी 10 लाखांचा चुना लावला. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर सर्व कागदपत्रांसह सीबीआयकडे तक्रार करण्यात आली व त्या आधारे सीबीआयने एकाच वेळी ही छापेमारी कारवाई केली. कोराडी पॉवर प्लांट कॉम्प्लेक्समध्ये एनर्जी एज्युकेशन पार्क साकारण्यात येणार असून त्यातून लोकांना वीज कशी निर्माण केली जाते याची माहिती दिली जाणार आहे. यासोबतच वीज बचतीचा संदेशही दिला जाणार आहे. या उद्यानाच्या उभारणीसाठी 125 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करून तो शासनासमोर सादर करण्याच्या सूचना ऊर्जामंत्र्यांनी दिल्या आहेत. या संदर्भात NIT कार्यालयात झालेल्या बैठकीत सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, वस्तुविशारद अशोक मोखा, कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर आदी अधिकारी उपस्थित होते. राऊत म्हणाले की कोराडी महालक्ष्मी मंदिरात लाखो लोक येतात. ऊर्जा उद्यानातून त्यांना वीज निर्मिती कशी होते याची माहिती मिळणार आहे. लोकांना विजेचे महत्व समजेल आणि बचतीची जाणीव होईल. इंदोरा टेकनाका संकुलातील नजूल यांच्या जमिनीचा वाद मिटवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आवारात असलेल्या भिक्षू निवास व वाचन कक्षाच्या बांधकामासंदर्भात मंदिर व बौद्ध विहाराच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून हा विषय निकाली काढण्याचे निर्देश दिले. इंदोरा येथील गुरुग्रंथ साहिब प्रबंधक समितीचे म्हणणे आहे की तेथे असलेली जमीन 40 वर्षांपासून गुरुद्वाराच्या मालकीची आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. दिवाळीपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत न केल्याने भाजपने काळी दिवाळी साजरी केल्याने अमरावती जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अनोखे निदर्शने करण्यात आले. अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर राज्य सरकारने मदत जाहीर केली, मात्र दिवाळीच्या 2 दिवस आधीपर्यंत ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जमा न केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर भारतीय जनता पक्षाने प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे निदर्शने करण्यात आले. वाटून वाटून फोटो काढण्यासाठी समोर 5,000 रुपये दिली पाहिजे सगळ्या आदिवासीची मागणी आहे. आदिवासी आजचा दिवाळीचा पहिला दिवस, परंतु शेतकऱ्याची दिवाळी या ठाकरे सरकारच्या खोटारडेपणामुळं दुर्दैवानं अंधकारमय झाली आहे, काळी झालेली आहे. आणि म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्यासह आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आलो आणि जिल्हाधिकाऱ्याला शेतकऱ्याचं रुग्ण भेट देण्याकरता आलो. अमरावती जिल्ह्याला पहिल्यांदा मदतीपासून वगळलं, आरडाओरड झाल्यानंतर त्यामध्ये मदतीमध्ये घेतलं, तुटपुंजी 125 कोटी रुपयाची मदत जाहीर केली आणि त्यामध्येही वरुड तालुका, मोर्शी तालुका, अचलपूर तालुका, चांदूर बाजार तालुका वगळला. हेच उद्धवजी ठाकरे 50,000 रुपये देतो म्हणून सांगणारे
त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिलेले 19,600 रुपयाचा शब्दसुद्धा पाळला नाही आणि आज भूतासारखे महावितरणचे कर्मचारी पाठीमागं लागले कृषी पंपाचे कनेक्शन तोडण्याकरता आणि नादुरुस्त DP तीसुद्धा सुधरवत नाही आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला जगाव की मरावं ही हा प्रश्न त्याच्यासमोर आहे. तो हॅपी दिवाळी म्हणू शकत नाही. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे रानडुकराची शिकार करताना विहिरीत पडून मादा बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील असून लाखांदूर वनपरिक्षेत्रातील दिघोरी उपवन परिसरातील मौजा पारडी संकुलात 2-3 दिवसांपूर्वी रानडुकरांच्या शिकारी दरम्यान 2 वर्षाची मादी बिबट्या विहिरीत पडली होती, ज्याची माहिती 2 दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने मिळाली आणि घटना उघडकीस आली. तसेच या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदन करून मादी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी पारडी गाव जे लाखांदूर वनपरिक्षेत्रात आहे तिथल्या एका शेतात एक बिबट्याचं मृत शरीर एका विहिरीत तरंगताना एका शेतकऱ्याला दिसून आलं. शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांना फोन केला. त्याच्यानंतर भंडारा मानद वन्यजीव रक्षक मी स्वतः आणि शाहिद खान आम्ही दोघेही भंडाऱ्याचे जे DCF आहेत उपवन संरक्षक भलावी साहेब यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन आलो. घटनास्थळी असं दिसून आलं आहे की आम्हाला वाईल्ड बोर म्हणजे रानडुकराचे तिथे पगमार्क पायाचे खुणा दिसून आल्या. सर्वत्र पोखरून ठेवलेलं होतं काही ठिकाणी रानडुकरांनी आणि त्या बिबट्याचे सुद्धा पगमार्क तिथं दिसून आले. याच्यावरून तो बिबट कदाचित त्याचा पाठलाग करत एका शेताच्या धुरावरून त्या विहिरीत पडला असावा. विहिरीला कठडे आहे पण ते कठडे जास्त हाईटचे असूनही धुराच्या हाईटच्या बरोबरीचे असल्यामुळे कदाचित तिथं तो पडून कदाचित 2-3 दिवस तो असावा. त्याने खूप प्रयत्न केले वर येण्याचे आणि सगळ्या बाजूला त्याचे पगमार्कचे आणि नखांचे निशाण आहे पण तो त्याच्यात अयशस्वी ठरला आणि 2-3 दिवसानंतर आज गावकऱ्यांना ते लक्षात आलं, शेतकऱ्यांना ते लक्षात आलं आणि आज त्याला मग बाहेर काढून त्याचं पोस्टमॉर्टम करून शेवटी अग्नीच्या सुपूर्त करण्यात आलं. जिल्ह्यातील पेंच करंडला मोगर कसा या वन्यजीव पर्यटन स्थळांकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत यांनी पेंच प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शेतमजुरांना प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्याचे निर्देश दिले. आमदार आशिष जयस्वाल यांनी रामटेक व पारशिवणी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या बैठकीत मांडल्या. त्यानंतर सालेघाट गावाच्या पुनर्वसनासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश राऊत यांनी दिले. पेंचमध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती झाली आहे त्यांना प्रकल्पग्रस्त घोषित करण्यात आले आहे, मात्र भूमिहीन शेतकऱ्यांना हा दर्जा न मिळाल्याने शेतमजुरांना योजनांचा लाभ मिळत नाही. शेती प्रकल्पात जाऊन त्यांचा रोजगारही हिसकावून घेतला आहे. वेस्टर्न कोल्ड फील्ड लिमिटेडच्या सिंगोरी आणि भानेगाव परिसरातील तरुणांना खाणींमध्ये नोकऱ्या देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या संदर्भात एका शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली होती. JIPचे माजी अध्यक्ष हर्षवर्धन निकोसे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. सिंगोरीच्या वेकोली खाणीमुळे आवारातील शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ब्लास्टिंगमुळे घरांची पडझर झाली आहे, शेतातील विहिरींची पातळी खालावली आहे, रोजगार मिळत नसल्याने तरुण चिंतेत आहेत. पालकमंत्र्यांनी WCLच्या CSR निधीला तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आराखडा तयार करण्याचे आणि स्थानिक लोकांना काम देण्याचे निर्देश दिले. कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासोबतच सर्व प्रकारच्या निर्बंधातून दिलासा दिला जात असतानाच दुसरीकडे 8वीपासून शाळा महाविद्यालयेही सुरू झाली आहेत. आता पहिली इयत्तेपासून शाळा सुरू करण्याची तयारी शासनाकडून सुरू आहे. ग्रामीण भागात इयत्ता 1वीपासून आणि शहरी भागात इयत्ता 5वीपासून शाळा सुरू केल्या जातील. नुकतीच शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह सर्व जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये शाळा सुरू करण्याचे मान्य करण्यात आले. दुसरीकडे टास्क फोर्स पण शाळा लवकरात लवकर सुरू करण्याच्या बाजूने आहे. सध्या 8वीपासून शाळा सुरू झाल्या आहेत पण 1 ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी अजूनही घरीच आहेत. ऑनलाईन वर्गांना चांगला प्रतिसाद मिळत नाही, उपस्थिती देखील 50% राहते. गेल्या 18 महिन्यांपासून घर बसल्या ऑनलाईन क्लासेस करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही कंटाळा आला आहे. सध्या शाळांमध्ये दिवाळीच्या सुट्ट्या सुरू आहेत, 10 नोव्हेंबर पर्यंत शाळा बंद आहेत. सूत्रांच्या मते ग्रामीण भागात इयत्ता 1वीपासून आणि शहरी भागात इयत्ता 5वीपासून शाळा उघडल्या जातील, तर काही दिवसांनी शहरी भागात पण 1वीपासून शाळा सुरू करण्यात येईल.
दोन सत्रे शाळेविनाच मार्गी लागल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होणार आहे. आता सर्व काही उघडे पडल्याने शाळांवर बंदी घालण्याचे कोणतेही औचित्य नाही. शाळा सुरू झाल्यापासून कोविड बाधित झाल्यासारखी प्रकरणे समोर आली नाहीत, त्यामुळेच आता सरकारने तयारी सुरू केली आहे. दिवाळीनंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शाळा सुरू करण्याची घोषणा केली जाऊ शकते. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.